नमस्कार, मी स्नेहा। आपण पाहताय साम टीव्ही न्यूज। साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तन्वी हर्बल उपचार सर्दी खोकला आणि मूत्रविकार या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत तन्वी हर्बल्सच्या डॉक्टर मानसी धामणसकर मेहेंदळे। डॉक्टर मानसी, तुमचं खूप खूप स्वागत। धन्यवाद। चर्चेआधी तन्वी हर्बल्स विषयी थोडंसं जाणून घेऊया। डॉक्टर मेधा तसंच डॉक्टर मानसी तसंच डॉक्टर रुचा आणि डॉक्टर पुष्कराज हे तन्वी हर्बल्सचे संचालक आहेत आणि तन्वी प्रकल्पांना माधुरी दीक्षित नेने यांच्या हस्ते देण्यात आलेला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार तसंच उद्योगश्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पांचा गौरव करण्यात आलेला आहे। तसंच घंटाळी ठाणे आणि दादर इथं प्रमुख तन्वी हर्बल क्लिनिक्स असून तिथं रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधासुद्धा उपलब्ध आहे। तसंच मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, हार्ट डिसीजेस तसंच लठ्ठपणा, मुलांची वजन उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्याच्या तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले सुद्धा जातात। शिवाय ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दर महिन्याला तन्वी हर्बल्सतर्फे फ्री हेल्थ चेकअप कॅम्पसुद्धा घेतले जातात। तन्वी हर्बल प्रोडक्ट्स हे केमिस्ट आणि तन्वी क्लिनिक्स तसंच तन्वीच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि या प्रोडक्ट्सची ऑनलाईन खरेदीसुद्धा तुम्हाला करता येते। उंची, केस, वजन तसंच त्वचा विकार आणि इतर सर्व आरोग्याच्या सगळ्या तक्रारींवर नैसर्गिक उपचार तन्वी हर्बल्सतर्फे सुचवले जातात। शिवाय मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दर महिन्याला तन्वीचे फ्री चेकअप कॅम्प्स देखील घेतले जातात। बेस्ट टॉनिक, तन्वी शता टॅबलेटसारख्या अनेक तन्वी सत्व टॅबलेट्स, लेप, तेलं, फेस वॉश, हेअर वॉश अगदी लोकप्रिय झालेले आहेत। तसंच अमेरिका, कॅनडा, दुबई, सिंगापूर, मलेशिया इथं विविध प्रदर्शनात सहभागी होऊन तन्वी हर्बल्सनं चांगल्या औषधांचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे। तन्वीचे संचालक आयुर्वेद तसंच निसर्गोपचारांवर मोफत व्याख्यानंसुद्धा देऊन आयुर्वेदाचा प्रचार करतायत। तुमच्याही संस्थेत आणि सोसायटीत तसंच ऑफिसमध्ये असे काही कार्यक्रम तुम्हाला आयोजित करायचे असतील तर तन्वी ऑफिसशी संपर्क साधा किंवा डॉक्टर मेधा यांना व्हॉट्सअपसुद्धा तुम्ही करू शकता। तसंच आणखी एक महत्त्वाची सूचना इथे तुम्हाला द्यायची आहे की तुम्हीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। डॉक्टर मानसी मेहेंदळे यांनासुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या मनातला शंका विचारू शकता। मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या। आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर मानसी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर, खरं तर तन्वी शता हे जे टॉनिक आहे ना, हे खूप पॉप्युलर आहे, खूप लोकप्रिय आहे, तर कोणकोणत्या आजारांवर याची उपयोगिता आपल्याला सांगता येईल? येस, नक्कीच सांगते। मी कायम पेशंट्सना सांगते की आयुर्वेदाचं मूलतत्व काय आहे। तर तुम्ही आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा तुम्ही आजारी पडू नये म्हणून औषध घ्या। म्हणजे औषध हे आपल्या आहारातनं असावं तसं आयुर्वेद म्हणतं। आपल्या शरीरामध्ये जे त्रिदोष आहेत, वात, पित्त आणि कफ, हे म्हणजे कसे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश। ब्रह्मा म्हणजे कफदोष, विष्णू म्हणजे पित्तदोष आणि म्हणजे शंकर, भगवान शंकर म्हणजे वातदोष। हे तिघही आपल्यावर प्रसन्न असले ना की आपलं आरोग्य उत्तम राहतं। आणि ह्यासाठी आम्ही पेशंटना सजेस्ट करतो की जे आपलं बेस्ट टॉनिक आहे ते म्हणजे तन्विशता। तन्विशता एक रसायन चिकित्सेचा भाग आहे की जे आपण जर नियमित घेतलं तर रसायनासारखं ते आपल्यामध्ये काम करतं। त्याचा प्रमुख जो भाग आहे तो म्हणजे शतावरी, की जो आपल्या शरीरामधला रसधातू जो आहे, प्रमुख धातू, त्याचं प्रीणन करतो। पहिलाच धातू जर चांगला तयार झाला तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र प्रत्येक धातू चांगला तयार होतो। आज क्लिनिकमध्ये येणारे प्रत्येक पेशंट, म्हणजे आमच्याकडे एवढे अभिप्राय आहेत, पेशंटनी स्वतः लिहून पाठवलेत, झोप येत नव्हती, झोप यायला लागली, किंवा केस गळत होते, केस गळती कमी झाली, थकवा कमी झाला, त्याच्यानंतर अनेक म्हणजे पिरियड पेन असेल तर ते सुद्धा कमी होतं, डँड्रफ कमी होतो, डोळ्यांची जळजळ असेल तर त्यासाठी पण तन्विशता काम करतं। म्हणजे प्रत्येकाने आपली प्रकृती म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी आहाराबरोबरच आपण हे बेस्ट टॉनिक घ्यायला नक्कीच काही हरकत नाही। म्हणजे काही पेशंट्स तर आम्हाला मुद्दाम कळवतात की ऑफिस झालं ना की खूप थकल्यासारखं वाटतं, घरी येताना असं वाटतं की आता घरी जाऊन झोपावं डायरेक्ट। पण आम्ही घरी येताना ऑफिसमधून निघताना जर दोन तन्विशता घेतल्या तर ट्रेनमधला प्रवास पण छान होतो, झोप लागते आणि
घरी आल्यावर एकदम फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतो. हा पेशंटचा स्वतःहून त्यांनी आम्हाला सांगितलेला अनुभव आहे. आता तन्विषता हे एक औषध अनेक रोगांमध्ये काम करतं. म्हणजे बघा, सांधेदुखी आहे, आता हिवाळा आहे तर अंगदुखी जास्त असते, सांधेदुखी जास्त असते, मग अशावेळी आपलं तन्विषता, वातशांती आणि केतकी तेल हे आपण कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. म्हणजे पेशंट्सना सांगतो दोन तन्विषता वातशांती असं गरम पाण्याबरोबर सकाळी नाश्त्यानंतर आणि रात्री जेवणानंतर घ्यायचंय. आणि केतकी ऑइल हे पेन म्हणजे पेन कमी करणारं ऑइल आहे. त्याच्यामध्ये गवती चहा, कापूर असे वेगवेगळे घटक आहेत की जे तुमच्या हाडांचा जो भुसभुशीतपणा असतो तो कमी करतात. आणि जे काही कोणत्याही नस दबली गेल्यामुळे जर वेदना होत असेल तर तो वात तिथे जो साठलेला आहे तो रिलीज करतात आणि वेदना कमी. आता जो पिंपल्सचा त्रास आहे, पोट साफ होत नसल्यामुळे, तर मग तेव्हा तन्विषताच्या दोन गोळ्या सकाळी उपाशी पोटी घ्यायच्या असतात. आणि पोट साफ व्यवस्थित होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मग दोन तन्विषता, दोन तन्विज्येष्ठ आणि एक तन्वी त्रिफळा असं कॉम्बिनेशन आपण रात्री देत असतो. हेअर फॉल आणि थकवा असेल तर तन्वी गोरेक्स आणि तन्विषता देतो. म्हणजे स्त्रियांचं कसं असतं की त्यांना काही होणारे जे त्रास असतात, केस गळती असेल किंवा अंगावर पांढरं पाणी जाणं असेल किंवा पाळीच्या वेळी जर त्यांचा फ्लो अत्याधिक असेल, क्लॉट्स पडत असतील, पाळीच्या वेळी जे रक्त अंगावर जातं त्याला दुर्गंधी येत असेल, तरी ह्या सिम्टम्सकडे महिला दुर्लक्ष करतात. म्हणजे आपण म्हणतो ना चाल ढकल की अरे होईल, अशा वेळी तन्विषता, तन्वी गोरेक्स अगदी उत्तम काम करतो. लहान मुलांना त्यांची वाढ उत्तम होण्यासाठी, वजन वाढणं, उंची वाढणं, ह्यासाठी आपली काही कॉम्बिनेशन आहेत, मग तेव्हा आपण तन्विषता अश्वेयष्टी हे कॉम्बिनेशन लहान मुलांना देतो. वार्धक्याकडे जे म्हणजे वृद्ध व्यक्ती काही असतात त्यांना, म्हणजे हल्ली वृद्ध व्यक्ती म्हणून चालणार नाहीये, 40 पासूनच झोप न येणं ही कंप्लेंट सर्रास जाणवते कारण स्ट्रेस वाढलेला आहे. मग जेव्हा झोप येत नाही तेव्हा चार तन्विषता आणि एक ओजसा हे कॉम्बिनेशन छान काम करतं. म्हणजे एक तन्विषता आणि बाकीचे औषध असं कॉम्बिनेशन, आणि हे फर्स्ट एड किट सारखं जर आपण घरी ठेवलं तर मग आपण आजारी का पडू. जेव्हा शरीर आपल्याला एखादं लक्षण दाखवतं की म्हणजे आता डोळ्याखाली डार्क सर्कल्स आलेली आहेत, केस गळतात, तर आपल्याला लगेच कळायला हवं की येस, माझ्या शरीरामध्ये काहीतरी बदल होत आहे. डार्क सर्कल्स आले त्याचं कुठेतरी माझं हिमोग्लोबिन कमी झालंय का, माझं शरीर ही लक्षणं मला का दाखवतंय, तर हे आपण लगेच ऑब्झर्व करायला पाहिजे. आम्ही पेशंट्सना कायम सांगतो की आपलं तन्वीचं जे प्रमुख क्लिनिक आहे ठाणे इथे, तिथे तुम्ही एकदा तरी नाडी परीक्षण करायला या. की म्हणजे तुमच्या शरीराने तुम्हाला सिम्प्टम दाखवले की अरे रोजच गॅस होत आहेत, रोजच भरपूर ढेकता येत आहेत, मग ह्याचा अर्थ हा शरीरात एवढा गॅस तयार तरी कुठनं होतोय, की रोज गॅस का होतोय, ढेकरा का येतात. म्हणजे काही पेशंट लिटरली बसल्या बसल्या अशा ढेकरा सतत देत असतात, याचा अर्थ की त्यांचं पचनच नीट होत नाहीये. मग आपण पहिले आपल्या आहाराकडे, व्यायामाकडे, ह्या सगळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रोज किमान 20 मिनिटं तरी आपण व्यायाम करायलाच पाहिजे. जर व्यायाम करत नसाल तर 20 मिनिटं चालण्याचा व्यायाम तरी करा, की ज्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन किंवा तुमच्या मसल्सची ताकद ही व्यवस्थित मेंटेन राहते. कसं आहे की एक शरीर जे देवानी दिलंय त्याला कुठलीही रिप्लेसमेंट नाहीये, सो त्याची तुम्हाला वेळेत काळजी घेणं हे खूप महत्वाचं असतं. आणि ही सगळी आपली औषधं आहेत ना, ही सत्व पद्धतीने बनवलेली आहेत. म्हणजे सो नॅचरल की आपण पोळी भाजी कसं खातो ना, अगदी तसं औषध आहे. आणि त्यामुळे हे औषध तुम्ही घेतल्यावरती ह्याचा जलद गुण तुम्हाला दिसतो. आणि हे सगळी औषधं केमिस्टकडे अवेलेबल आहे, तुमच्या जवळच्या केमिस्टकडे अवेलेबल आहे, किंवा जो आपला ऑफिसचा क्रमांक आहे 9820075812, मी नंबर परत सांगते 9820075812, जर इथे तुम्ही संपर्क केलात तर घरपोच सुद्धा औषध तुम्हाला मिळू शकेल. आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथेही आम्हाला डायरेक्टली विचारू शकता. पुण्यामध्ये उद्या आपला बीबी खरे अँड सन्स लक्ष्मी रोडला जे आपलं सेंटर आहे तिथे आपल्या तन्वी हर्बलचे संचालक डॉक्टर पुष्कराज धामणकर येणार आहेत. आणि आपला पुण्याचा स्पेशल कॅम्प उद्या तिकडे आहे. आणि दुपारी शतायू आयुर्वेदिक म्हणून जे अभय देवांचं सेंटर आहे तिथे दुपारी कॅम्प आहे. उद्या पुण्यामध्ये कॅम्प आहे. आणि 8 जानेवारीला अलिबाग इथे आपला कॅम्प आहे. तिथे आपल्या तन्वीच्या डॉक्टर देशपांडे येणार आहेत. तर अलिबाग आणि पुणे इथल्या पेशंट्सना जर तन्वी हर्बलकडनं फ्री कन्सल्टेशनची सुविधा घ्यायची असेल, डॉक्टरांना दाखवायचं असेल, तर त्यांनी जरूर तिथे संपर्क करावा आणि अपॉइंटमेंट आजच बुक करावी.
नक्कीच डॉक्टर मानसी, खरं तर आता ऋतू बदल होत आहेत आणि कधी नव्हे ती मुंबईत गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे मागच्या 2-3 वर्षांपासून थंडी चांगली जाणवायला सुरुवात झाली. आणि याचंच कारण असं आहे की या वेगवेगळ्या ऋतूबदलांचा परिणाम आरोग्यावर सुद्धा होतो आहे. तर या सगळ्या थंडीच्या काळात सर्दी खोकला हे तर अतिशय कॉमन आहे, अतिशय सर्वसाधारण आजार आहे. तर यावर कशाप्रकारे तन्वीची औषधं उपलब्ध आहेत? जेव्हा आपल्या शरीरातला कफ दोष अत्याधिक प्रमाणात वाढतो तेव्हा आपल्याला कफ आणि खोकला आणि सर्दी ह्याची सुरुवात होते. आता सर्दीमध्ये पण व्हेरिएशन खूप आहे. कधी कधी एकदम घट्ट सर्दी असते की म्हणजे असे छोटे छोटे क्लॉट्स झालेले असतात, म्हणजे नाक चोंबत त्याच्यामध्ये, पेशंटला म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. मग अशा वेळी आपण त्यांना संथ कफची पाव गोळी दिवसातन 3 वेळा चघळायला सांगतो आणि तन्वी ज्येष्ठाच्या 2 गोळ्या दिवसातन 3 वेळा घ्यायला सांगतो की ज्यामुळे काय होतं की इमिजिएटली तो कफ जो आहे त्याचं शमन होतं चिकित्सा होऊन आणि आपोआप लघवी वाटे किंवा संडास वाटे तो कफ शरीरातनं बाहेर पडायला सुरुवात होते. आयुर्वेद असं म्हणतं की कधी कधी शरीरात जे वाढलेले दोष आहेत ते शरीर बाहेर टाकत असतं. तर सर्दी झाल्यावर एखाद दिवस थांबायचं, नुसतं गरम पाणी घ्यायचं, लगेच औषध घ्यायची गरज नाहीये. पण खूप त्रास वाटला तर हे औषध इतकं नॅचरल आहे की कोणीही घेऊ शकतं. अगदी लहान तान्ह बाळ सुद्धा हे कॉम्बिनेशन घेऊ शकतं, इतकं हे औषध सेफ आहे. त्याच्यानंतर काही पेशंट्सना अशी सर्दी असते की नाकातनं सतत पाणी गळत असतं, म्हणजे खाली बसल्यावर पाणी गळतं, कुठलंही काम करायला गेल्यावर पाणी गळतं, प्रचंड शिंका येतात. म्हणजे 15 ते 20 किंवा काही जण सांगतात आम्हाला 50-60 शिंका पण सकाळी उठल्यावर येतात. मग यांना आम्ही सांगतो की ह्याचा अर्थ तुमच्या शरीरातल्या म्हणजे कफाबरोबर वात आणि पित्त हे सुद्धा दूषित झालेत, कारण ह्या दोषांना सगळीकडे नेणारा असतो तो वातदोष. आणि म्हणून मग तेव्हा आपण ते कॉम्बिनेशन असं देतो, 2 तन्वीशता, 1 वातशांती, 1 तन्वीज्येष्ठा आणि अर्धी संथक हे सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यावर बघायला सांगतो आणि इतका छान रिझल्ट आहे की सर्दी खोकला म्हणजे अलर्जीमुळे असणारा सर्दी खोकला सुद्धा यांनी त्वरित कमी होत असतो. आता जो खोकला असेल, काही जणांना इनडायजेशनमुळे खोकला असतो, ऍसिडिटीमुळे पण खोकला असतो, मग अशावेळी तन्वीशताचा रोल महत्वाचा आहे कारण ते ऍसिडिटीवरचं बेस्ट टॉनिक आहे. मग जेव्हा खोकला पेशंटना असतो तेव्हा 2 तन्वीशता, 2 तन्वीज्येष्ठा या दिवसातनं 4 वेळा घ्यायला सांगतो. त्याच्याबरोबर आपलं जे डायजेस्टिव्ह टॉनिक आहे तन्वी लिव्हा ते सुद्धा देतो, कारण आपलं पचन महत्वाचं आहे, आपल्या लिव्हरचं फंक्शन इतकं महत्वाचं आहे की जर लिव्हरचं काम नीट होत नसेल तर मग आपल्या शरीराचं चलनवलन नीट होत नाही. त्यामुळे आपल्या शरीरात जे प्रमुख ऑर्गन्स आहेत, हृदय, मेंदू, किडनीज, त्याच्याबरोबर लिव्हर, ह्यांची अतिशय काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे मोहाला बळी नाही पडायचं. कुठलेही पदार्थ समोर दिसले, एखाद्या पदार्थाने आपल्याला असं जाणवलं की हा पदार्थ खाल्ल्यावर मला सर्दी होतीये, नाही खायचा तो. म्हणजे आपण म्हणतो ना की षड्रिपू जे आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं. आणि कधी कधी असा अनुभव आहे की कुठल्याही वेगाचं धारण केलं तरी सुद्धा सर्दी होते. म्हणजे शिंका येत असताना ना ती धरून नाही ठेवायची, शिंका येऊन द्यायची. म्हणजे कुठल्याही वेगाचं धारण नाही करायचं. रडायला येत असेल तर रडायचं, मूत्रवेग असेल तर म्हणजे बाथरूमला वेळेवर लघवीला जायचं, धरून नाही ठेवायची, हे सगळं महत्वाचं असतं. अगदी अगदी. आणखी अतिशय उपयुक्त अशी माहिती आणि तन्वी हर्बलचे सगळे प्रॉडक्ट्स आणखी कोणत्या कोणत्या आजारांवर अतिशय उपयुक्त आहे, त्यांची उपयोगिता आणखी काय आणि कशाप्रकारे ते घ्यायचे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. तसंच तन्वीच्या कॅम्प्सविषयी सुद्धा आपण डॉक्टर मानसी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर मानसी, आपल्याकडे एक प्रेक्षक जोडले गेले आहेत. अजय कुमार बोलत आहेत चेंबूरवरून. अजयजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला ना रात्रभर बॉडी पेन करतो पूर्ण, काय माहिती. अंगदुखी बाबतची समस्या डॉक्टर. वय किती आपल्याला त्यांनी फोन ठेवलाय. रात्रभर अंग दुखत याचा अर्थ कुठेतरी त्यांचा म्हणतो ना त्यांना थकवा आहे याचा अर्थ कुठेतरी. तर त्याच्यासाठी जे आपलं बेस्ट वातावरती आपण जे कॉम्बिनेशन देतो रासना आणि हे सगळं आपल्या वातशांती ह्या टॅबलेट मध्ये आहे. तर तन्वी शताच्या 2 गोळ्या आणि वातशांतीची 1 गोळी जर त्यांनी रात्री झोपताना घेतली
तर ह्याच्यात त्यांना निश्चित फरक पडेल. आणि 15 ते 20 दिवस त्यांनी हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. आणि मगाशी मी जसं सांगितलं की जे आपलं पेन रिलीफ ऑइल आहे केतकी ऑइल, इतका छान रिझल्ट आहे. म्हणजे पेशंट सांगतात की आमचे सांधे इतके दुखतात किंवा पाठ दुखते, अंग दुखतं, तेव्हा आम्ही केतकी तेलाचा हलक्या हाताने तिथे मसाज करतो, ते तेल आम्ही तिथे जिरवतो, आपोआप म्हणजे त्यांना ती वेदना कमी झालेली दिसते. पण हे एका दिवसात कमी झालं तरी ते पुढचे 10 दिवस नियमितपणे घ्यायचंय, कारण तो आजार समूळ बरा झाला पाहिजे. आणि ते चेंबूरला राहतात तर त्या ते ठाण्याला येऊन आपल्या तन्वी संचालिका डॉक्टर रुचा पै यांना ठाण्याच्या क्लिनिकला एकदा जरूर नाडी परीक्षण त्यांच्याकडनं करून घेऊ शकतात. नक्कीच नक्कीच डॉक्टर. आणखी एक इथे आपण मूत्रविकारांविषयी थोडंसं बोलूया की जर युरिक ॲसिड वाढलं तर त्यावर सुद्धा तन्वीची औषधं जी आहेत ती उपयुक्त ठरतात, तर ती कशी काय? हो मी सांगते. कसं आहे माहितीये की आपल्या शरीरात 3 प्रकारचे मल असतात, म्हणजे मल, मूत्र आणि स्वेद. तर आता हे जे मूत्र आहे ते सुद्धा शरीरातनं व्यवस्थित बाहेर पडलं नाही तर मग आपल्याला वेगवेगळे विकार होऊ शकतात. आता युरिक ऍसिड हा एक लघवी मधलाच एक भाग आहे, ते योग्य प्रमाणात म्हणजे शरीरातनं बाहेर पडायलाच हवं, पण ते कधी कधी योग्य प्रमाणात शरीरात बाहेर न पडता ते शरीरातनं बाहेर पडण्यासाठी पहिले रक्तात मिसळूनच किडनीकडे जातं. पण ते किडनीज कडनं जर व्यवस्थित बाहेर नाही पडलं तर मग काय करतं, ते शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साठायला लागतं. सगळ्यात प्रायरली ते साठतं कुठे, तर अंगठा, पायाचा अंगठा, छोटे संधी, इथे ते साठून राहायला लागतं. म्हणजे तुम्ही बघाल की तुम्हाला पायाचा अंगठा सुजलेला दिसतो आपण म्हणतो, आणि तिथे लालसरपणा असतो. अरे म्हणजे एवढी वेदना असते की सहनच होत नाही पेशंटना. लास्ट वीक क्लिनिकमध्ये असाच पेशंट आलेला, आपण त्याला रक्तवात किंवा गाउट म्हणतो, की त्याच्यामध्ये अंगठा सुजलेला होता, चालता येत नव्हतं, ड्रायव्हिंग करता येत नव्हतं, इतकी वेदना त्याला होती. नाडी परीक्षण केल्यावर असं आढळलं की वातदोष वाढलेला आहे. आणि त्यांना त्यांचे हॅबिट्स विचारल्या तर स्मोकिंग होतं, ड्रिंकिंग होतं, तर ते पहिले कमी करायला लावलं. त्याच्याचबरोबर आहारामध्ये सतत नॉनव्हेज होतं तेव्हा, तर काही दिवसांसाठी फक्त मासे अवॉइड करायला सांगितले, कारण त्यामुळे युरिक ऍसिड वाढू शकतं. काकडी, टॉमॅटो ह्यामधल्या बिया कमी खायला सांगितल्या. आणि आपलं जे उत्तम कॉम्बिनेशन आहे, तन्विशता, वातशांती, संथकफची फक्त पावगोळी, तन्वी ज्येष्ठा आणि शतजीवंती. शतजीवंती असं कॉम्बिनेशन आहे ना की त्याची पाव गोळी ह्या सगळ्याची दिवसातन 3 वेळा दिली. त्यांना सांगितलं की आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण हवं, 10 दिवसांनी परत लॅबमध्ये जाऊन युरिक ऍसिडची टेस्ट करायची, आणि आपल्याला काउंट किती कमी झाला आहे हे आपण आपल्या लगेच रिपोर्ट आपला बोलला पाहिजे. तर सूज कमी झाली, वेदना कमी झाली, आणि रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आला. तर आयुर्वेद ही अशी जीवनशैली आहे की जर आपण ती खरंच आपल्या आरोग्यासाठी आपण आपल्या जीवनात अनुभवली तर उत्तम उपयोग होतो. आणि डॉक्टर मेधांनी जेव्हा 25 वर्षापूर्वी ही औषधांची निर्मिती केली तेव्हा त्यांचं ध्येय हेच होतं की आयुर्वेद हा घराघरात पोहोचायला पाहिजे. आता एक केस अशीच होती, दुबई मधला एक पेशंट होता, त्याची क्रिएटिनिन लेवल वाढलेली. डॉक्टरनी सांगितलेलं की हे असंच सुरू राहिलं तर मात्र डायलिसिसची सुरुवात करायला लागणार, कारण तुमच्या किडनीज डिसफंक्शनल होत आहेत. मग तेव्हा सुद्धा शतजीवंती, तन्विशता हे दोनच औषधाचं कॉम्बिनेशन महिनाभर दिलं, डाएट दिलं, फक्त दूध भात खायला, म्हणजे त्या प्रकृतीनुसार सजेस्ट केलेला तसं दिलं, तर महिन्याभरात त्यांचं तेही क्रिएटिनिन काउंट नॉर्मल यायला सुरुवात झाली. वजन कमी जे त्यांचं झालेलं ते वजन पण वाढलं, एक थकवा होता तो कमी झाला. तर अशी लक्षणं पॉझिटिव्ह त्यांना आपल्या औषधाने वाटायला सुरुवात झालं. आणि बेसिकली कसं आहे, हे सगळं नॅचरल आहे, ह्याचा तुमच्या शरीराला कुठेही अपाय होणार नाही. आणि म्हणून पेशंट विश्वासाने म्हणतात की किडनी स्टोन असू दे किंवा कुठलाही एक त्रास असू दे, आम्ही जाऊन तन्वी हर्बलच्या क्लिनिकमध्ये डॉक्टरांकडनं तपासणी करून घेणार आणि तन्वीचं कॉम्बिनेशन घेणार. नक्कीच डॉक्टर. खरं तर आणखी एक प्रश्न असा विचारायचा होता की तन्वी हर्बल्सच्या मुख्य ऑफिसमध्ये किंवा मुख्य क्लिनिकमध्ये तर सगळे रुग्ण येतच असतात आणि तिकडे ट्रीटमेंटसुद्धा घेत असतात, मात्र तन्वी हर्बल्सतर्फे मेडिकल कॅम्पसुद्धा प्रत्येक ठिकाणी घेतले जातात. मागच्या वर्षीसुद्धा असे अनेक कॅम्प झाले, तर यावर्षी हे कॅम्प कसे होणार आहेत, काय स्वरूप असणार आहे? आपले दर महिन्याला 15 ते 20 ठिकाणी कॅम्प्स फिक्स असतात मुंबईमध्ये. मुंबईच्या बाहेर 15 ठिकाणी कॅम्प्स असतात.
मी मगाशी जसं सांगितलं उद्या पुण्यामध्ये कॅम्प आहे, परवा अलिबाग मध्ये कॅम्प आहे, आणि दर आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प आहे. अगदी कल्याण असू दे, वाशी असू दे, नेरूळ असू दे, पनवेलला भालचंद्र चौधरी यांचं सेंटर आहे तिथेही आपला कॅम्प असतो, कल्याणला घारपुरे काकू आहे तिथे कॅम्प असतो, त्याच्यानंतर अलिबाग चिपळूणला शिर्के यांचं सेंटर आहे तिथे कॅम्प असतो, मुलुंडमध्ये गाला आयुर्वेदिक आहे तिथे आपला कॅम्प असतो. ह्या कॅम्प्सचं प्रयोजन एवढंच आहे की लोकांना म्हणजे प्रत्येकालाच आपल्या प्रमुख सेंटर ठाणा इथे येता येत नाही, मग तिथल्या तिथे त्यांची सोय व्हावी, डॉक्टरांकडनं नाडी परीक्षण त्यांना मिळावं हाच हेतू असतो. आणि इतका छान प्रतिसाद असतो की लोक येतात, सांगतात की आम्ही तन्विषता घेतो तुमचं आणि छान उपयोग होतो आम्हाला. अगदी अगदी डॉक्टर मानसी, खरं तर आपल्या बरोबर एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, सुहास बोलतायत. सुहास बोला, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की काय होत आहे की पिंपल्स तर आहेत पण पाठीवर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पिंपल्स येत आहेत, स्किनचा काही प्रॉब्लेम आहे का किंवा काय आहे? म्हणजे आता माझं वय जर बघितलं तर साधारणतः 21-22 आहे, पण पाठ सुद्धा पूर्ण फोडांनी भरलेली आहे. ही अलर्जी आहे तुम्हाला कफाची, त्यामुळे जर तुम्हाला जमलं, तुम्ही ठाण्याच्या जवळ राहत असाल तर एकदा तुम्ही आपल्या क्लिनिकला आलात तर उत्तम राहील, नाही तर तुम्ही लांब राहत असाल तर एक छोटासा उपाय सांगेन. तन्विषता जे आपलं औषध आहे त्याच्या 2 गोळ्या दिवसातनं 4 वेळा घ्या, आपोआप ते पिंपल्स कमी होतील. आणि पाठीला आणि चेहऱ्याला आपलं उबटन जॉय असं लोशन आहे, इतकं सुंदर औषध आहे त्वचा विकारांवर. कुठल्याही प्रकारचा एक्झिमा असू दे, हे असे छोटे छोटे तुम्ही म्हणालात ना पुरळ, मला तर असं वाटतंय ते पुरळ आहे, त्याच्यातनं पस येतोय का हे बघायला पाहिजे. तर तिथे उबटन जॉय लोशन अर्धा चमचा 2 ते 4 चमचे पाण्यात मिक्स करून तुम्ही 1-5 मिनिटं लावून ठेवायचं आणि धुवून टाकायचं. 1-10 दिवसात तुम्हाला फरक पडेल, खाज असेल तर ती कमी होईल. पण आहारामध्ये पथ्य पाळायला लागेल. तुम्ही जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती एकदा जरूर मेसेज करा, म्हणजे पथ्य काय फॉलो करायचं, काय कॉम्बिनेशन घ्यायचं हे आम्हाला तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगता येईल. आमचा व्हॉट्सअप क्रमांक परत लिहून घ्या, 9820075812. आणि ठाणे क्लिनिक आहे ना तिथे एकदा तरी दाखवायला या, तिकडचा क्रमांक आहे 9769695892. हा आपल्या ठाणे सेंटरचा नंबर आहे. आणि कसं आहे की एकदा दाखवलं की आपल्याला कळतं की त्या म्हणजे व्यक्तीची प्रकृती कशी आहे, कशामुळे हा त्रास होतोय. अगदी छोटीशी काही सवय असते आपली, ती सुद्धा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते, ती कशी बदलायची ह्याच्यावर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करता येऊ शकतं. नक्कीच डॉक्टर मानसी, तुम्ही इथे आलात आणि तन्वीच्या सगळ्या हर्बल औषधांविषयी माहिती दिली, तसंच युरिक ॲसिड लेवल जर वाढली असेल तर त्याच्यावर सुद्धा तन्वीकडे कसे प्रभावी औषधं आहेत आणि उपचार केले जातात ते सुद्धा सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.